मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. अबब, सांगलीच्या कृष्णा नदीत सापडला हेलिकॉप्टर मासा. आज सांगलीच्या हरिपूर मध्ये मासेमारी करत असताना विकास नलवडे यांना हेलिकॉप्टर मासा सापडला आहे. या माशाला सखर असेही बोलले जाते. हा माशा फिश टँक मध्ये अधिक वापरला जातो असं मासेमारी व्यक्तींनी सांगितलं. हेलिकॉप्टर सारखा आकार असणाऱ्या या माशाला पाहण्यासाठी सांगली मध्ये गर्दी झाली होती. हेलिकॉप्टर सारखा आकार असणारा हा मासा दुर्मिळ आहे असा हा मासा कृष्णाच्या पात्रात सापडल्यामुळे सांगलीमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे. हा दुर्मिळ प्रजातीचा मासा पुराच्या पाण्यातून वाहून आल्याचे बोलले जात आहे. नमस्कार, मी हरिपूरहून कविता नलवडे बोलते. हा मासा माझ्या मिस्टरांना विकास नलवडे यांना सापडलेला आहे. ह्याचे नाव हेलिकॉप्टर किंवा सकस मासा म्हणतात. हा फिश टँकमध्येच असतो सहसा, पण हा ह्याची जास्त लांबी आणि उंची आहे त्यामुळे हा फिश टँकमध्ये आता सध्या आपण ठेवू शकत नाही आहे. आणि हे बघण्यासाठी खूप जणांची गर्दी होते. पण हा खाता येत नाही आहे आपल्याला. मांगूर प्रकारेच हा दुसरा आहे. मांगूर मधलाच हा शेवाळ खातो मुख्यतः करून नदीतले घाण शेवळ. हा कशासाठी वापरतोय? म्हणजे ज्यांना शौकीन असतात ना हे ठेवतात. संकेत पाटील, तासगाव.